नमस्कार, मी अंकिता करंगुटकर, तरुण भारत न्यूज गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आता पाहूयात राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी। काँग्रेसला मतदान करणे म्हणजे आपले मत वाया घालवणे आहे, त्यामुळे काँग्रेसला मतदान करून आपले मत फुकट घालवू नका। जर आपल्याला भाजपला हरवायचे असेल तर आम आदमी पक्षाला मतदान करा। काँग्रेस मगो यांना मतदान करून काहीही उपयोग होणार नाही, कारण हे लोक जिंकल्यानंतर भाजपलाच जाऊन मिळणार आहेत। जे लोक भाजप सरकारला कंटाळले आहेत आणि ज्यांना प्रामाणिक सरकार गोव्यामध्ये अपेक्षित आहे, त्यांनी आम आदमी पक्षाला एकत्र येऊन मतदान करा, असे आवाहन आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोमंतकीयांना केले। भाजपला अजून पुढील 5 वर्षे गोमंतकीयांना लुटायचे राहिले आहे, म्हणून ते मत मागतायत। तर काँग्रेस सरकार आता पुन्हा गोमंतकीयांना लुटण्यासाठी मते मागत आहेत, त्यामुळे गोमंतकीयांना विकास साधायचा असेल तर आम आदमी पक्षास मतदान करा। आम आदमी पक्षच प्रामाणिक सरकार गोमंतकीयांना देऊ करेल, असा विश्वास केजरीवाल यांनी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला। गोव्यामधील बेरोजगारी दूर करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आपल्या जाहीरनाम्यामध्ये बेरोजगारी दूर करण्याच्या संकल्पना मांडल्या आहेत। शेतीप्रधान देशातील गोवा हे पूर्वी शेतीवर अवलंबून असलेले राज्य होते, पण पर्यटनाच्या विकासानंतर शेतीकडून लक्ष बाजूला ओढले गेले। पण ही बेरोजगारी दूर करण्यासाठी पुन्हा आधुनिक शेतीकडे विकासात्मक पाहिले असता हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले। पर्यटनाच्या विकासाचा विचार हा सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे, त्यासाठी फॅमिली बेस्ड टुरिझम ही नवीन संकल्पना आम्ही आणतो, असे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। पर्याय मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला सांभाळून ठेवण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते व मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाच्या गोवा प्रदेशाध्यक्षा बीना नाईक यांनी केले आहे। पर्याय मतदारसंघाच्या ठाणे पंचायत क्षेत्रातील नानेली या ठिकाणी घरोघरी प्रचार केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या। यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचीच सत्ता स्थापन होणार असा दावा त्यांनी यावेळी केला। विधानसभेची निवडणूक 14 फेब्रुवारी रोजी होणार असल्यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर प्रचारावर जोर दिलेला आहे। वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे प्रचार करताना दिसत आहेत, तर काही राजकीय पक्ष घरोघरी प्रचार करीत आहेत। काही उमेदवार कोपरा बैठकींवर भर देऊन मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गुरुवारी वसंतनगर परिसरात प्रचाराला सहभाग घेऊन मतदारांशी संवाद साधला। या निमित्ताने त्यांचे महिला वर्गाने आरती ओवाळत स्वागत केले। हरवळे सुपाची पूड, ऋष्वरे कॉलनी, वसंतनगर, गोकुळवाडी, गावठाण या ठिकाणी प्रचार केला, त्यास चांगला प्रतिसाद देखील मिळाला, असे त्यांनी यावेळी सांगितले। नगरसेवक रश्मी देसाई, यशवंत माडकड, शिवम कामत, नामदेव नाईक यावेळी उपस्थित होते। गेल्या 5 वर्षात मांद्रे मतदारसंघाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने मतदारसंघ व तालुका अविकसित राहिला असून त्याला लोकप्रतिनिधी कारणीभूत आहेत। वीज, पाणी व बेरोजगारी समस्या सोडविण्याचा कदापिही प्रयत्न केला गेला नाही, त्यामुळे मांद्रे व पेडण्यातील मतदारांनी त्या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी व तालुक्याच्या हितासाठी अपक्ष निवडून देण्याचा निर्धार जनतेने केला असल्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी व्यक्त केले। त्यांनी मोरजी, वरचावाडा, देऊळवाडा येथे घरोघरी प्रचारादरम्यान मतदारांशी संपर्क केला। गोवा प्रदेश भाजपच्या राजकारणाने बळी ठरला, मात्र आज आपण मतदारांच्या उत्स्फूर्त सन्मानाने भारावून गेलो आहोत। 5 वर्ष कल्याणकारी प्रकल्प रखडले म्हणजे जनतेच्या पैशाचा दुरुपयोग झाला असून तरीही वेळ गेली नाही आहे। या निवडणुकीत अकार्यक्षम व कार्यक्षम उमेदवारांची पारख करा व मतदान करा, असे आवाहन अपक्ष उमेदवार पारसेकर यांनी केले। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। नमस्कार।